Very good morning to all students. Today we are going to discuss about excretion process. Excretion. Okay. मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला एक्सक्रेशनची डेफिनेशन दिली होती. एक्सक्रेशनला तरी आपण परत एकदा इथं डिस्क्राईब करू, त्याला डिफाईन करू. रिमूवल ऑफ वेस्ट और हार्मफुल सब्सटेंसेस फ्रॉम द बॉडी ऑफ ऑर्गेनिजम, राइट, इज नोन ऐज, किंवा आपण दिस प्रोसेस इज नोन ऐज एक्सक्रीशन. इन्वर्टेड कॉमामध्ये त्याला क्लोज किया. हे डेफिनेशन दिली होती मी लास्ट क्लासमध्ये, आपण इथं थांबलोत. आता आपल्याला याच्यामध्ये पुढं जायचं आहे आणि एक्सक्रीशन एक्झॅक्टली हे जे वेस्ट आपण सांगतो आहे, हार्मफुल मटेरियल बॉडीत बनतात, आता ते बनतात कसे ते थोडक्यात जाणून घेऊ आपण. आणि त्या वेस्ट मटेरियलला जे आहे कशा पद्धतीनं बॉडीच्या बाहेर एलिमिनेट केलं जातं, रिमूवल म्हणजेच आणखीन एक त्याला वर्ड असतो, और एलिमिनेट, इलिमिनेशन किंवा इलिमिनेट करणं म्हणजेच काढून टाकणं. कुठून? आपल्या बॉडीतून. तर आपल्याकडं ऑर्गॅनिझम्समध्ये बेसिकली प्लांट्स आणि ॲनिमल्स आपण कन्सिडर करतो, याच्यामध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. ओके, तर आता फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो विच काइंड ऑफ वेस्ट्स आर प्रोड्यूस्ड इन अवर बॉडी. तर पहिल्यांदा तर मी तुम्हाला वेस्ट ॲनिमल्सचे सांगितलं होतं. ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये दोन प्रकारचे वेस्ट प्रोड्यूस होतात. एक तर असतील गॅस लाईक ॲनिमल्समध्ये CO2 अँड H2O हे जे आहेत ते आपण सेल्युलर रेस्पिरेशन थ्रू प्रोड्यूस होणारे वेस्ट आहेत ॲनिमलच्या बॉडीमध्ये. आणि जे आपल्याकडं मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे जर सपोज करा आपण काय केलं, डायजेशन केलं प्रोटीन्स वगैरे जे आहेत, याच्यामध्ये काय होतं की युरिक ॲसिड आणि अमोनिया, हे आहे अमोनिया, मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला आहे मी. तर ही अशा प्रकारची जे टॉक्झिक मटेरियल बनतात यांना आपल्या बॉडीतून बाहेर काढावं लागतो. आता आपण काय करू, हेच जर आहे, आता सपोज करा आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट बघायचं आहे आपल्याला एक्सक्रीशन इन प्लांट्स, एक्सक्रीशन इन प्लांट्स. तर ॲनिमलच्या बाबतीत आपण आता फक्त इथं एवढ्यावर थांबू की आपल्याकडं कुठल्या प्रकारचे वेस्ट बनतात. दोन प्रकारचे आहेत, एक तर असतील रेस्पायरेटरी वेस्ट आहेत हे, आणि हे डायजेस्टिव्ह वेस्ट आहेत. म्हणजे या दोन प्रकारच्या वेस्ट आपल्याकडं बनतात. आता आपण काय करू, याच्या अगोदर प्लांट्स पण आहेत, प्लांट्सच्या बॉडीमध्ये पण काही वेस्ट सबस्टन्सेस बनत असतीलच, साहजिक आहे, ते पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. तिथं पण आपल्याला रेस्पायरेशन दिसतो, तिथं पण आपल्याला बऱ्याचशा मटेरियल्सचं ग्लुकोजसारख्या कंपाऊंडचं मेटाबॉलिझम होताना पण दिसतो. तर ते मेटाबॉलिक रेट्स जे असतात त्याच्या थ्रू बरेचशी बाय प्रोडक्ट बाहेर निघतात, तेच म्हणजे वेस्ट असतो. ओके, तर आता आपण पहिल्यांदा स्टार्ट करू की प्लांटमध्ये एक्सक्रीशन होतो कसा. बिफोर दॅट तिथं काय काय बनतं, प्लांटमध्ये पण CO2 बनतो, आणि CO2 लक्षात ठेवायचं कशामुळं बनतो, सेल्युलर रेस्पिरेशन, हे विसरायचं नाही, सगळे पॉईंट्स व्यवस्थित नोट करायचे. सेल्युलर रेस्पिरेशनमुळं बनणारा प्रोडक्ट आहे हा CO2. म्हणजे काय, कार्बन डाय ऑक्साईड. ओके, हा जो आहे हा एक गॅस आहे, प्रोड्यूस होतो ड्यू टू द सेल्युलर रेस्पिरेशन, राईट. आता प्लांट्स काय करतात, या सेल्युलर रेस्पिरेशन थ्रू जे प्रोड्यूस झालेला जो CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, याला इझिली ते डिफ्यूज करू शकतात, त्यांच्या बॉडीतून इझिली डिफ्यूज करू शकतात. म्हणजे त्यांच्या
युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील तर तिथं पण डिफ्युजन होतो, किंवा ह्यांच्याकडं आणखीन एक डिफ्युजन प्रोसेस होती, यांच्या स्टोमॅटा थ्रू काढलं जातं. म्हणजे प्लांटकडं काय असतं, हे जे लीफ असतात या लीफमध्ये लीफ सर्फेसला आपल्याला स्टोमॅटा दिसतात. ओके, स्टोमॅटाला पाहायचं तर आपल्याला मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो, कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये दिसतील. स्टोमॅटा काय असतं, एक ओपनिंग अँड क्लोज, आपण म्हणू स्मॉल ओपनिंग अँड क्लोजिंग. इथं ओपनिंग अँड क्लोजिंग होत असते. आपल्याकडचे प्लांट्स जर बघितलं तर डे टाईममध्ये त्यांचे स्टोमॅटा ओपन असतात आणि नाईट टाईमला जे असतात त्या क्लोज ठेवतात. अशा कंडिशनमध्ये होतं काय, यांच्या स्टोमॅटा दोन कामासाठी कामी पडतात. म्हणजे एकतर ते काय करतील, फोटोसिंथेसिसच्या वेळेस CO2 घेण्यासाठी कामी देतात. ओके, CO2 ॲटमॉस्फेअरमधून ते CO2 घेतात. आणि दुसरी गोष्ट, यांच्यामधलं H2O प्लस CO2 रिमूव्ह करण्यासाठी पण ते स्टोमॅटा यूजफुल असतात. आता H2O रिमूव्ह का करावा लागतो, कारण कधीकधी प्लांट बॉडीमध्ये जास्त होतो, जास्त झालेला पाणी आपण सुरुवातीला, मला वाटतं याच चॅप्टरमध्ये सुरुवातीलाच बघितलेलं आहे ट्रान्सपिरेशन पूल, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की वॉटरचं लॉस होतो थ्रू द स्टोमॅटा, स्टोमॅटा थ्रू वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर्स, राईट. वॉटरच्या वेपर्स बनतात, म्हणजे वाफेच्या रूपामध्ये पाणी जो आहे तो लॉस होत असतो. आता कार्बन डायऑक्साईड जो आहे, आता बघा मग आता हे काय असेल, प्लांट्स कार्बन डायऑक्साईड घ्यायलेत पण अजून परत सोडायलेत, याचं काय कारण आहे, तर कारण हेच आहे, जेव्हा ते फोटोसिंथेसिस करतील, ओके लक्षात ठेवायचं, प्लांट्स जे आहेत स्वतःचा जो फूड मटेरियल बनवतात तेव्हा यूज करतात कशाचा, कार्बन डायऑक्साईडचा, त्याच्याशिवाय मग त्यांना तो कार्बोहायड्रेट बनवता येत नाही. मग काय होतं, त्यांच्यामध्ये एनर्जी काय म्हणू फूड मटेरियल बनला, फूड मटेरियल बनवताना किंवा अदर ॲक्टिव्हिटीज करताना प्लांटला एनर्जी लागते. ओके, एनर्जी लागती म्हणजे काय आहे, ते काय करतात, ग्लुकोज, आता हे फोटोसिंथेटिक प्रोडक्ट काय आहे, कार्बोहायड्रेट आहे, कार्बोहायड्रेट आहे, कार्बोहायड्रेटमधून ग्लुकोज काढतात. म्हणजे ग्लुकोजला काय करतात, ते युटिलाइज करतात, युटिलाइज म्हणजे वापरणे, वापरतात, वापरल्यानंतर याच्यापासून बनवतात एनर्जी, ATP कॅपिटल T, ॲडिनोसाईन ट्राय फॉस्फेट. ॲडिनोसाईन ट्राय फॉस्फेट म्हणजे काय, या ठिकाणी एक आपल्या किंवा प्लांटच्या बॉडीमध्ये एनर्जी करन्सी आहे, ती काय आहे, एनर्जी करन्सी. मग हे जेव्हा ग्लुकोजचं युटिलायझेशन करतात, वापरतात, वापरून एनर्जी बनवत असताना इथं जे आहे ते CO2 रिलीज होत असतो, यालाच म्हणतो सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये CO2 असा बाहेर पडतो आहे, तर त्या CO2ला सेलमधून बाहेर काढायचा असतो, त्यासाठी त्यांना एक्सक्रिशन प्रोसेस ऑपरेट करावी लागती. एक्सक्रिशन प्लांटमध्ये दोन प्रकारे होतं, एक तर सिम्पल डिफ्युजन होतं, सिम्पल डिफ्युजन, ओके प्लांट असं लिहा तुम्ही, प्लांट्स परफॉर्म टू टाइप्स ऑफ एक्सक्रिशन, फर्स्ट इज सिम्पल डिफ्युजन अँड सेकंड वन इज रिमूवल ऑफ वेस्ट थ्रू अदर बॉडी पार्ट. आता ह्याच्यामध्ये वेरियस फॉर्म्स आहेत, ते कुठल्या कुठल्या आपण बघूया. ओके, तर हे दोन प्रकारे त्यांच्या बॉडीत जे काही बनलेलं वेस्ट आहे त्याला ते काढून टाकतात, लक्षात ठेवायचं. आता सिम्पल डिफ्युजन काय असतं, पहिल्यांदा आपण, मला वाटतं आपण CBSEचा जो चॅप्टर बघितला होता मागच्या वर्षी 8वीला, त्याच्यात सांगितलंही ऑस्मोसिस डिफ्युजन काय असतात, तरी परत एकदा त्याची डेफिनेशन, मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम
हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, शॉर्ट मध्ये लिहिलंय मी, तुम्ही फुल लिहायचं कॉन्सन्ट्रेशन. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ऑर इज नोन ॲज डिफ्युजन. ओके, डिफ्युजन. आता ही डिफ्युजन प्रोसेसचं काय असतं, याच्यामध्ये यूज ऑफ एनर्जी म्हणजे ATP लागती, एनर्जीचा वापर केला जातो. जर समजा हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन जायचं असेल तरी काय आहे की मॉलिक्युल्सना पाठवायचंच असतो. आपण बघितलं की याच्यामध्ये एनर्जी लागती या प्रोसेसला, आणि याच्यामध्ये सिम्पली जर डिफ्यूज केलं इझिली तर ठीक आहे, नाही केलं तर कधीकधी असं पण होतं की लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर पण पाठवावं लागतो. मग तशा कंडिशनमध्ये एनर्जी पण लागत असती, कारण की जर असं जर एका सेलमध्ये खूप CO2 आहे आणि याच्यामध्ये दुसऱ्या सेलमध्ये नाही, ओके, तर इझिली ते डिफ्यूज करू शकतो बाय द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. परंतु जर समजा CO2 लोकडून हायकडं पाठवायचं आहे तर मग काय करावं लागतं, ATPची गरज तिथं पडते, एनर्जी लागत असते. तर ही एक प्रकार आहे. याच्यामध्ये काय करतात, CO2 या प्रोसेसमध्ये कोण्या, या डिफ्युजनमध्ये प्लांट्स काय करतात, CO2 डिफ्यूज्ड किंवा रिमूव्ड बाय प्लांट्स थ्रू स्टोमॅटा अँड अदर सेल्स बाय डिफ्युजन. ओके, बाय डिफ्युजन. आता CO2 या सिम्पली ते काय करतील, CO2 सारखा गॅस जो टॉक्झिक गॅस आहे त्याला इझिली डिफ्यूज करून टाकतात. एक तर ते स्टोमॅटा थ्रू जाईल, नाही तर मग ते बाकीच्या सेल्स रूट सेल्समधून निघून जातो, स्टेम सेलमधून निघून जातो, CO2 इझिली पेनिट्रेट करू शकतो कारण आपला सेमी परमिएबल मेम्ब्रेन त्यांना अलाव करतो बाहेर जाण्यासाठी. आता हे तर झालं सिम्पल प्रोडक्ट्स आहेत, कार्बन डायऑक्साईड सारखा गॅस आहे काढून टाकण्याची पद्धत. दुसरी काय सांगितली आपण की रिमूव्हल ऑफ वेस्ट थ्रू अदर बॉडी पार्ट. आता प्लांट एकमेव असे ऑर्गॅनिझम आहेत, त्यांच्याकडं व्हेरियस टाईप ऑफ वेस्ट प्रोड्यूस होतात. त्याच्यामध्ये टाईप्स असतात, खूप सारे टाईप्सचे वेस्ट प्रोड्यूस होतात. त्यामध्ये तर यांच्याकडं अदर वेस्ट जे असतात ते कुठं कुठं आणि कशा पद्धतीनं रिमूव्ह करतात आपण ते आता बघूया. फर्स्ट तर असेल यांच्यामध्ये प्लांट्स कॅन स्टोअर देअर वेस्ट इन देअर वॅक्युल ऑफ एज्ड लीव्स. हा फर्स्ट मेथड आहे. प्लांट प्रेफर करतात पहिलं का, कारण प्लांट्सकडे वॅक्युल मोठा असतो त्यांच्या सेलमध्ये ॲज कम्पेअर टू ॲनिमल. मग ते काय करू शकतात, ते स्टोअर करतात कशामध्ये, वॅक्युलमध्ये. आणि काय होतं
त्यांचे लीफ कोणत्या, त्या एज्ड म्हणजे सुरुवातीचे. समजा हे एक प्लांट आहे, इथं आलेल्या कवळ्या जे पानं असतात, कवळी पानं, यांच्यामध्ये नाही. ओके, यांच्यात करता येत नाही कारण त्यांना अजून पुढं ग्रोथ व्हायची आहे. खालचे जे असतात सुरुवातीला आलेले मोठी पानं, दीज आर द एज्ड लीफ. ओके, दीज आर एज्ड, ओल्डर लीफ म्हणू आपण. अशा पानांमध्ये काय करतं, ते व्हॅक्युल, त्यांच्या सेल्समधला जो व्हॅक्युल आहे त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल स्टोअर करून ठेवतात. आणि काय होतं, इव्हेंच्युअली लीव्स आर फॉल डाऊन. काही दिवसानंतर मग आपल्याला असं दिसतं की पानं जी आहेत ती गळून पडतात. म्हणजे एक झाड बघितलं असेल की जुनी पानं, म्हणजे त्याची पानं जी आहेत जवळपास सगळी खाली पडतात, पानंच नसतात त्या झाडाला. याचं कारण काय असतो, ड्यू टू द रिमूवल ऑफ वेस्ट थ्रू द लीफ व्हॅक्युल. कारण की त्यांच्या पानांच्या व्हॅक्युलमध्ये वेस्ट खूप जमा झालेला असतो, स्टोअर झालेला असतो, म्हणून ते काय करतात की त्यांच्या पानांना ते गाळून टाकतात. याच्या व्यतिरिक्त आता आपल्याकडं आणखीन एक पद्धत असते, प्लांट्स दे कॅन स्टोअर देअर वेस्ट किंवा रिमूव्ह देअर वेस्ट थ्रू द ओल्ड झायलम. त्यांच्यामध्ये झायलम टिश्यू असतात. ओके, दे कॅन स्टोअर देअर वेस्ट इन ओल्ड झायलम टिश्यू म्हणू आपण, ओल्ड झायलम टिश्यूज. आता हे झायलम टिश्यूजचं काम काय आहे, झायलम टिश्यूज जे आहेत ते आपल्याला माहीत आहे डेड टाईपच्या सेल्स असतात प्लांटमध्ये, आणि ह्यांच्यातलं वेस्ट जो आहे तो स्टोअर केला जातो, आणि बऱ्याच वेळा ते गमच्या फॉर्ममध्ये वगैरे झाडातून बाहेर येताना आपल्याला दिसतो. ओके, तर तिथं स्टोअर करू शकतात त्यांच्या थ्रू ओल्ड झायलम. आणि त्याच्यानंतर आपण म्हणू, तुम्ही रुचकीचं झाड बघितलं असेल. ओके, हे रुचकी जे असतं त्या पानांमधून दूध निघत असतं, बघितलं असेल त्या प्लांटला. हे रुचकीचं झाड असेल किंवा बरीचशी असे झाडं असतात, छोटी छोटी झुडपं असतात ज्यांच्यामधून दूध बाहेर पडतो. जर तुम्ही एखादी लीफ तोडली, देठ तोडलं, तर त्याच्यातून दूध निघतो. तर प्लांट्स कॅन रिमूव देअर वेस्ट इन द फॉर्म ऑफ स्टिकी मिल्क. ओके, इथं मग आपल्याला काय दिसतं आहे की काही स्टिकी टाईपच्या मिल्क असतात, चिकट पदार्थ असतो मिल्क म्हणजे, आणि त्याच्यानंतर काही गम्स वगैरे जे असतील त्या आपण स्टोअर करतात. आणि त्याच्यानंतर यांच्यामध्ये आणखीन कुठल्या कुठल्या फॉर्म्स आहेत बघा, यांच्यामध्ये लॅटेक्स बनतो, वेस्ट आहेत, हे वेस्टच्या टाईप्स आहेत, टाईप्स ऑफ वेस्ट. ओके, अदर टाईप ऑफ वेस्ट हा एक लॅटेक्स. त्याच्यानंतर आपल्याला दिसतो यांच्यामध्ये गम्स. त्याच्यानंतर थर्ड दिसतं रबर. ओके, हे रबर पण जो आहे यांचा वेस्टच आहे. ओके, त्याच्यानंतर यांच्याकडे प्रोड्यूस होतो रेझिन्स प्रोड्यूस होतात. रेझिन्स एक प्रकारचं वेस्ट आहे. आणि दुसरं असतं, याच्यानंतर असतं यांच्याकडं कॅल्शियम. कॅल्शियमचे क्रिस्टल असतात आपल्याकडं, ऑक्झॅलेट कॅल्शियम असं म्हणू आपण. क्रिस्टल्स ऑफ कॅल्शियम ऑक्झॅलेट. हे क्रिस्टल्स ऑफ कॅल्शियम ऑक्झॅलेट असतात काय, तुम्ही कोणता प्लांट आहे तो कोलोकॅशिया मला वाटतं एस आय आहे. कोलोकॅशिया एक वनस्पती आहे, मला वाटतं आपण त्याची भाजी करतो मराठीमध्ये, आपण त्याला चमकुरा काहीतरी म्हणतो. चमकुरा
ते मोठं मोठं पानं असतात त्याचे, इलेफंट लीफ इलेफंटच्या फूटच्या सारखे, म्हणजे हत्तीच्या पायासारखे त्याची स्ट्रक्चर असतात त्या पानाची. तर कोलोकेशिया नावाचा जो प्लांट आहे, याच्या लीफवरती बघा, आपण जे भाजीसाठी घेतो किंवा त्याच्या स्टेमवरती देठावरती बघा, तुम्हाला काय काटे दिसतात, असे क्रिस्टल्स दिसतात. ते काटे जर आपल्या शरीराला स्किनला लागल्या तर आपल्याला खाज लागते, म्हणजे खाजायला सुरुवात होतं. तर ती इचिंग कशामुळे होते? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्रिस्टल्स ऑफ कॅल्शियम ऑक्झॅलेट. हे काटे असणं, त्याला जे काटे काटेरी स्ट्रक्चर त्यांच्यावरती असतो, तो काही त्याचं काही यूजफुल पार्ट नाही, तो एक वेस्ट आहे. त्याला बाहेर काढण्याची एक पद्धत आहे त्या प्लांटची, कोलोकेशियाची, जे की एक्सक्रेटरी प्रोडक्ट आहे. ओके, तर असे काही अजून जे हे बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत, हे सगळे आपापल्या फॉर्ममध्ये बाहेर निघतात. रबर, रबर प्लांट दिसतो आपल्याला, गम्स, बऱ्याचशा झाडांना डिंक बाहेर येत असती. ओके, रेजिन्स असतात, रेजिन्स पण हे आपल्याला यूजफुल आहेत. तर आपण ह्या सगळ्यांचे जे आहेत, याचं वार्निशेस वगैरे जे बनवतात, पेंट्स त्याच्यामध्ये वापरतात, स्टिकी सबस्टन्स जे असतात किंवा पेंटमध्ये जे चिटकण्यासारखं अधेसिव काम करतं, स्टिकी काम करतं भिंतीला चिटकण्याचं, त्याच्यामध्ये देखील रेजिन्सचा वापर केला जातात. लॅटेक्स आणि हे जे असतात रबर, हे लॅटेक्स आणि रबर जे आहेत, यांचे युजेस आपल्याला हँड ग्लोव्ज वगैरे बनवण्यामध्ये करतात. प्लांट्सच्या लॅटेक्स आणि रबरचा वापर करून ग्लोजेस वगैरे जे मेडिकल फील्डमध्ये वापरले जातात, त्या ग्लोव्ज कुठून बनवल्या? तर विथ द यूज ऑफ दीज लॅटेक्स अँड रबर्स. हे गम्स जे असतात, हे गम्समध्ये आपल्याला माहिती, याच्यापासून बऱ्याचशा गोळ्या वगैरे बनवल्या जातात. म्हणजे इडिबल टाईपच्या गम्स असतील तर त्यांच्यापासून आपण जे यूजफुल सबस्टन्सेस बनवतो किंवा स्टिकी मटेरियल बनवत असतो. ओके, तर आपल्याला